नमस्कार पुस्तकाचे नाव आहे मुसाफिर आणि लेखक आहेत अच्युत गोडबोले आय आय टीतील धमाल वर्ष आय आय टीत बरीच मुलं हुशार पण वाह्यत होती दरवेळी काहीतरी वात्रटपणा असायचाच मला आठवते आय आय टीतच माझ्या ओळखीची सोलापूरची दोन तीन मुलं होती आम्ही सगळे सोलापूरला सहज म्हणून सुट्टीला आलो होतो परतीच्या वेळी आम्ही सोलापूरहून मुंबईला येणाऱ्या गाडीत बसलो आम्ही चार पाच जण एका बाकावर बसलो होतो आमच्या समोरच्या खिडकीपाशी एक सरदारजी बसला होता आमची चेष्टा मस्करी विनोद कोट्या वगैरे चालू होत्या सोलापूरहून निघाल्यावर कुर्डुवाडी हे पहिलं स्टेशन यायला गाडी तास सव्वा तास घेत असे गाडी सोलापूर स्टेशनवर उभी होती तिथून ती सुटायला अजून तीस मिनटं अवकाश होता तेवढ्यात तिथे एक पूर्ण कलिंगड विकणारा मुलगा आला आमच्या खिडकीपाशी आल्यावर त्यानं त्या ते सरदारजीला विचारलं लेना आहे क्या बहुत मीठा आहे त्यावर सरदारजीनं कितने को देगा असं विचारलं मुलगा म्हणाला वीस रुपये सरदारजी म्हणाला पाच रुपये मे देंगा तो लेगा ते ऐकल्यावर ले त्या सरदारजीकडं वाईट नजरा देत तो कलिंगडवाला पुढे निघून गेला आणि पुन्हा थोड्याच वेळा तो परत आला आणि सरदारजीला म्हणाला अठरा रुपये मे देगा सरदारजीनंही तडजोड करत छे रुपये मे लेगा असं सांगितलं ले। पुन्हा तो कलिंगडवाला तिथून निघून गेला आणि दोन मिनटांनी आणखी एक फेरी मारून परत आला आणि म्हणाला पंधरा रुपये मी देगा गा सरदारजीनंही आता सात रुपये देण्याची तयारी दाखवत आपली बोली वाढवली आम्ही ही सगळी गंमत शांतपणे बघत होतो शेवटी अर्धा तास लोटला आणि दहा रुपयावर सौदा मिटला त्या सरदारजीनं खिशातून दहा रुपये काढून त्याला दिले पण तेवढ्यात शिट्टी वाजली आणि गाडी चालू झाली त्या सरदारजीनं त्या खिडकीच्या दोन आडव्या गजातून हात बाहेर काढले आणि त्या कलिंगडवाल्यानं त्याच्या हातावर ते कलिंगड ठेवलं पण गोची अशी झाली की ते कलिंगड मोठं असल्यामुळं सरदारजीला गजातून आत काही घेता येईना मग आता करायचं काय पाच दहा मिनिटांनी परिस्थितीचं गांभीर्य त्या सरदारजींच्या लक्षात आलं बर पुढचं स्टेशन यायला एक तासाहून जास्त वेळ लागणार होता आता एवढा वेळ गजातून हातबाहेर काढून ते कलिंगड कसं पकडून ठेवायचं एक तर हात दुखतील आणि ती पोज खूपच विचित्र आणि ऑकवर्ड दिसेल हे त्या सरदारजीला कळत होतं पण आता परिस्थितीच अशी आली होती की ते कलिंगड तसं धरून बसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं शिवाय त्या परिस्थितीमागचं मानसशास्त्र खूप गमतीशीर होतं जर त्या सरदारजीनं काही उज्जत न घालता ते एका मिनिटात वीस रुपयाला घेतलं असतं आणि त्याच वेळी गाडी सुटल्यामुळं असा प्रसंग ओढवला असता तर कदाचित त्याने ते कलिंगड खाली फेकूनही दिलं असतं आपला मूर्खपणा झाला आपण काय करणार वीस रुपये गेले तर गेले असं समजून तो मामला मिटला असता पण आता तसं करणं शक्य नव्हतं ते कलिंगड फेकून देण्यातही अर्थ नव्हता कारण प्रचंड परिश्रमानं आणि अर्ध्या तासाच्या हुज्जतीनंतर त्यानं त्याचा भाव वीस रुपयावरून दहा रुपयावर आणला होता आता ते फेकून देणं म्हणजे इज्जतीचा फालूदच झाल्यासारखं होणार होतं पण मग करायचं काय त्यानं मग ते कलिंगड काही मिनटं डाव्या हातावर काही मिनटं उजव्या हातावर मग पुन्हा डाव्या हातावर असा बराच वेळ काढला अर्ध्या तासानं त्याचा हात दुखायला लागल्यासारखा झाला त्यानं आमच्याकडे वळून विचारलं की किसी के पास चक्कू आहे क्या आम्ही सगळे हा विनोदी प्रकार बघून प्रचंड हसत होतो हे असे प्रकार फक्त सरदारजीच करू शकतात हे आता पटलं होतं आत्तापर्यंत त्यांच्याविषयी खूप विनोद ऐकले होते पण त्याच्यावर विश्वास बसत नव्हता पण इथे तर हा सगळा प्रकार डोळ्यासमोरच घडत होता त्यानं विचारलेल्या प्रश्नाला सरळ उत्तर देणाऱ्यातले आम्ही नव्हतोच आमच्यातले काही वात्रट त्याच्याकडे बघून म्हणाले हम चक्कू देंगे लेकिन उस कलिंगड का आधा हिस्सा हम लेंगे हे ऐकल्यावर लगेच त्या सरदारजीनं मनातल्या मनात गणित केलं जर आमचं म्हणणं मांडलं तर त्याला अर्धच कलिंगड मिळणार होतं आणि ते दहा रुपयालाच पडणार होतं म्हणजे हा भाव वीस रुपयाला पूर्ण कलिंगड असाच होत होता म्हणजे सुरुवातीला कलिंगडवाला ज्या दरानं देत होता तोच दर आता सरदारजीला पडणार होता थोडक्यात इतक्या वेळ कलिंगडवाल्याशी केलेली हुज्जत वाया जाणार होती या सगळ्यावर खोलवर विचार आणि गणित करून त्यानं आमचा प्रस्ताव धुडकावून लावला आमचं तर काही जातच नव्हतं आम्ही पुन्हा टवाळक्या करत त्याच्याकडे बघत हसत बसलो पण त्यानं ते कलिंगड सही सलामत घरी नेण्याचा निश्चय केलेला होता तो पुन्हा डाव्या हातावर उजव्या हातावर असं तासभर करत बसला ते दृश्य खरंच खूप अजब आणि विचित्र दिसत होतं उभ्या आयुष्यात मी असं दृश्य कधीच बघितलं नव्हतं या सगळ्यामुळं डब्यातल्या अनेकांची प्रचंड करमणूक झाली डब्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली प्रत्येकजण ते बघण्यासाठी तिथे येऊन हसू न आवरल्यामुळे तिथून निघून जाई कित्येक डबे जोडलेले असल्यामुळे इतरही डब्यातले लोक मग त्याला बघायला येऊन गेले कित्येक पालक तर मुलाला सुसू करायला टॉयलेटला घेऊन जायचे तेव्हा मुलंसुद्धा जाताना गजाबाहेर हात काढून कलिंगड धरलेल्या सरदारजीकडं बघत आणि मग हसत हसतच हस पुढे जात पण तरी त्या सरदारजीचा निश्चय ढळला नव्हता शेवटी एकदाचं कुर्डुवाडी स्टेशन आलं स्टेशनवर बरीच गर्दी होती सरदारजीनं शेवटी न राहून गाडी धिम्मी झाल्यावर कुर्डुवाडी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्यापैकी एकाच्या हातात ते कलिंगड दिलं आणि हे काय प्रकरण झालं हे त्या माणसाला कळायच्या आधीच तो सरदारजी तीरासारखा धावून खाली प्लॅटफॉर्मवर उतरला आणि त्या माणसाकडून त्यानं ते कलिंगड ताब्यात घेतलं आणि हुश करत घाम पुसत तो पुन्हा डब्यात आपल्या सीटवर येऊन बसला प्लॅटफॉर्मवरचा माणूस मात्र चंबू करून हे सगळं बघत होता हे सगळं त्याच्या आकलनापलीकडचं होतं प्रत्येक गोष्टीला कारण असतं असा विवेकवादी विचार त्यानं आयुष्यात यानंतर सोडून दिला असला पाहिजे पण ज्यावेळी तो सरदारजी ते कलिंगड घेऊन विजयी मुद्रेनं आपल्या सीटवर येऊन बसला तेव्हा मात्र डब्यातल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं त्यांनाही किंचित सल अजून असं म्हटलं पण त्याच्या चेहऱ्यावरचा विजयाचा आनंद मी कधीच विसरू शकलेलो नाही आणि गंमत म्हणजे तो विजयाचा आनंद पूर्वी केलेली गणितं विसरून त्यानं कुठून तरी चाकू मिळून ते कलिंगड कापलं आणि आम्ही ते सर्वांनी मिळून खाल्लं सुद्धा थँक्स वाचन केलं होतं बारामतीहून भाग्यश्री बळगट यांनी